नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद हस्तामलक आचार्यांना सांगत होता की इतके दृढविश्वासी प्रबळ कार्यकर्ते कुणी असणारच नाही सुरेश्वराचार्य पद्मपादाचार्य जणू आपले प्रतिरूपच आहेत आणि तू हस्तामलकाला आपले अश्रू थांबवणं कठीण झालं त्याचे शरीर गदगदत होते त्याची स्थिती आचार्य जाणून होते काल परवाच राजा सुधन्वाने धर्मपीठ स्थापन करावं असा पुनरुच्चार केला तेव्हा ते म्हणाले होते इथे मठाची स्थापना करून वैदिक धर्माचा प्रसार करण्याची ही इच्छा घेऊनच आलो आहे आणि तसंच होणार आहे इथे कोणीतरी मठाधिपती आवश्यक आहे बोलता बोलता आचार्यांनी हस्तामलकचं नाव सांगितलं त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या शिष्यांनी ते हस्तामलकला सांगितलं होतं शिष्यवृंदात अनेकांची मठाधिपती होण्याची योग्यता होती हस्तामलकचं नाव ऐकल्यावर सर्वांना आनंद झाला परंतु हस्तामलकला ही उपाधी नको होती त्याला हवा होता आचार्यांचा सहवास हस्तामलक माझे सर्व विचार धर्म न्याय सारच मी तुझ्यात बिंबवलंय तुझा, तुझा माझ्यावर नितांत स्नेह आहे पितृवत मानतोस तू मला म्हणूनच कर्तृत्ववान पुत्राच्या स्कंधावर पित्याने आपल्या कार्याचा भार निश्चिंत होऊन सोपवायचा असतो पुत्राला पित्याचा सहवास हवा असतो परंतु पुत्रात पिता तर शिष्यात आपला गुरु सामावलेला असतो हस्तामलक तुला ही माझ्या मनाची कल्पना आहेच ना हस्तामलक स्वतःला सावरत म्हणाला आचार्य जर पर्यायच नसेल तर आपली आज्ञा शिरसावंद्य तो उठून निघून गेला आचार्यांचे नेत्र भरून आले प्रत्येक स्नेहाची बंधनं दूर करत करत आपण निघालो आहोत मृत्यूच्या मार्गाकडे हे सत्य आपल्या मनात जतन करून ठेवले आपल्या सकारात्मक विचारांचे हे सत्य प्रबळ ध्येयासक्ती आहे अनंत आशा सकारात्मक स्वप्न पूर्ण करण्याची दुर्दम इच्छाशक्ती आहे आपल्या मृत्यूबाबत इतकं संवेदनशील का आपण गौर गौडपाद आचार्य यांनी दिलेल्या सोळा वर्षाचं जीवनदान मनात जपतोय आठव्या वर्षी मृत्यू आपल्या मातेसमोर नको म्हणून संन्यास घेतला तेही पित्याच्या स्वप्नाप्रमाणे पुढे आपल्याला आठ वर्ष मिळाल्याचं स्वप्न पडलं त्यात शिवशंकराची ती दान केलेली होती गौडपाद आचार्यांनी नंतर खरंच असेल का असं ज्ञान विज्ञानाच्या कक्षा जाणून निराकाराचं अस्तित्व मानणारे आपण साकार देहातल्या स्वप्नात घडणाऱ्या सत्यमानावं का असं का होत आहे कदाचित आपल्या अंतर्मनातून साध येत असावी निराकाराची आणि त्याला भेटण्याची अनिवार्य ओढ असावी त्याविना मृत्यूचं आमंत्रण आपण असं मनात ठेवलं नसतं एवढ्या शीघ्र गतीने कार्यही केलं नसतं ते उठले आता प्रस्थान करायला हवं हो। राजा सुधनवाला आमंत्रित केलं आणि मठाधिपती म्हणून हस्तामलक आचार्य कार्य करतील हे सांगितलं हस्तामलक हे कुमारील भट्टांचे शिष्य प्रभाकराचार्यांचे पुत्र आहेत त्यामुळे योग्यता तर आहेच परंतु माझ्या धर्मसंकल्पनेला धर्मसंघटनेला धर्मप्रसाराला पुढे नेण्याचं कार्य करणारा माझा हा प्रिय शिष्य सुयोग्य आहे आठ दिवसांनी हस्तामलकला शंकराचार्यांनी आमनाय लिहून दिला मठाधिपतीचे अधिकार कर्तव्य समाजस्थिती ह्याची जाणीव दिली धर्मप्रसार सीमा सिंध सौराष्ट्र गुजरात महाराष्ट्र क्षेत्र द्वारका देवसिद्धेश्वर देवी भद्रकाली वेद सामभेद तीर्थ गोमती महावाक्य तत्वमसी आणि ते म्हणाले हस्तामलक मठाधिपती होण्याचा मान अहंकारात परावर्तित न करता समाजाला धर्माने संघटित करण्याचं कार्य तू करशील याचा मला पूर्ण विश्वास आहे सुरेश्वर पद्मपाद तू यांचा वियोग मला सतत जाणवत राहणार आहे परंतु एकदा घेतलेलं हे व्रत पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला सहाय्य करणार आहात इथून आता उत्तरेकडे प्रस्थान करणार आहोत तू माझी चिंता करू नकोस माझ्यासोबत तोटकाचार्य उदक शेकडो शिक्षमंडळी आहेत परंतु मी नसेन वत्सा तुझ्यात मी आहे ना जवळजवळ दोन मास आचार्य द्वारकेत होते मठाची निर्मिती पूर्ण झाली राजा सुधनवा आचार्य पुन्हा याल तेव्हा इथे गुरुकुल धर्मशाळा पथिकांसाठी विश्राम भोजनशाळा असेल आम्ही स्वत हे कार्य करू आमच्या मठाची कीर्ती दिगंत जावी अशी आमची इच्छा आहे आपण मात्र निश्चित यायचं आम्ही प्रतीक्षा करू आचार्य हसले हसता मलक साशंक झाला एकवीस स्पष्ट आणि सत्यवादी असणारे आचार्य त्याला गूढ वाटले आचार्यांच्या ध्यानी आलं दिगंत कीर्ती ऐकून मी कुठेही असलो तरी वायुवेगाने येईल काल परवाच नगरीत शैव वैष्णव नगरी भव्य गुरुकुलाची निर्मिती केल्याचं सांगत शृंगेरी मठातला शिष्य आला होता पद्मपादने गोवर्धन मठातून अनेक बुद्धिधर्मियांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केल्याचं वृत्त सांगितलं इथलंही वृत्त मला उत्तरित मिळणारच आहे अत्यंत सुंदर समारोहात मठस्थापना करण्यात आली स्वत आचार्यांनी हस्तामलकला मठाधिपतीच्या आसनावर बसवलं त्याच्या हातात दंड दिला हस्तामलकचे नेत्र वारंवार भरून आले होते आचार्य संयमित होते त्यांनी उद्घोषणा केली न्याय सत्य धर्म साधना संस्कृती समाज आणि राष्ट्र यांना इतप्पर विस्मरण होणार नाही म्हणून आम्ही मठाधिपतीचा हाती धर्मदंड दिला आहे ह्या धर्मदंडाचा मान आपण ठेवावा त्याप्रमाणे पुढे जो कोणी मठाधिपती होईल त्याची परीक्षा घेऊन हा सन्मान त्याला प्राप्त व्हावा ही राजसभा नाही ही धर्मसभा वैदिक संस्कृतीचं शास्त्राचं ज्ञानाचं हे केंद्र राहील प्रत्येक मठातील अधिपती प्रत्येक वर्षी एकत्र येऊन आपापल्या मठाची कार्यविस्ताराची माहिती सांगतील आणि त्यांचे शब्द अडखळले हस्तामलकच्या लक्षात येताच तो म्हणाला आपल्याला सांगताना संकोच होतोय परंतु इथून पुढे उत्तरेत मठ स्थापन झाल्यावर प्रत्येक मठाचे पुढचे अधिपती हे शंकराचार्य म्हणूनच परिचित होतील शंकराचार्यांची ही परंपरा यावत चंद्र करू अखंड राहतील जनसमूहाने जयघोष केला वत्सा मला असं म्हणायचं नव्हतं आचार्य मला एवढंच मागायचं होतं कुणालाही त्यांचे शब्द ऐकू गेले नाहीत आचार्यांनी त्याला दृढ अलिंगन दिलं मनात साचलेले श्रावण भाद्रपद मनात जिरवून त्याच्याकडे न पाहता पुढे निघाले ते पुढे सोरटी सोमनाथच्या दर्शनाला आले भारताच्या पश्चिमेत असलेल्या सोमनाथाचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले हे शिवशंकरा तू जाणतोस मला मला तुला सादर आमंत्रित करायचं का आहे काही अवधी माझ्याकडे आहे त्यात मला उत्तम कार्य करू दे उत्तरेत एका मठाची स्थापना पूर्ण होऊ दे तेवढंच तेवढंच माझं स्वप्न साकार होऊ दे तुझ्यासमोर विशाल पसरलेल्या अनंत सागराची अनंत रूप सृष्टीतील अनंत लावण्य रूप मानवाच्या अनंत प्रवृत्तीचं दर्शन घेत मी समृद्ध झालो आहे हे शिवशंकरा सौराष्ट्रदेशे वसुधावकाशे ज्योतिर्मयम चंद्रकलावतं सं भक्तिप्रदानाय कृतावतारम सोमनाथम शरण प्रपद्ये आर्तस्वरांनी त्यांनी केलेली शिवसु स्तुती त्यांच्या मागे आलेल्या हस्तामलक आचार्यांच्या अंतर्मनाला कळली उमजली ते व्याकुळ झाले परंतु आता आचार्य आणि मठाधिपती म्हणून नियुक्ती त्यांना असं भावविवश होऊ देणार नव्हती आचार्य पुढे निघाले स्वतःत निमग्न शिष्य परिवार निघाला होता आचार्य हस्तामलक मात्र सागराच्या तीरावर निशब्द उभे होते यतीवर आपण अनेक शिष्यांसह काश्मीरमध्ये प्रवेश केल्याचं वर्तमान आम्हास कळलं होतं परंतु आपल्याला साक्षात सरस्वतीचा वास असणाऱ्या शारदापीठात प्रवेश करता येणार नाही कारण ह्या शारदापीठात प्रवेश करण्याचा अधिकार योग्य व्यक्तींना आहे संन्यासी योगी विद्वान पंडित असं कुणीही आलं तरी नाही मग कोण अधिकारी आहे असा प्रवेश करण्यासाठी सर्वशास्त्रज्ञ सर्वानुभूती असलेली प्रज्ञाप्रतिष्ठिता व्यक्तीच इथे प्र प्रवेश करू शकते आपण त्यासाठी सिद्धात हो सिद्ध आहोत परंतु माझी परीक्षा घेणार कोण प्रत्यक्ष सरस्वती म्हणजे म्हणजे असं की काश्मीरात असलेल्या अनेक सर्वज्ञ शास्त्र पंडितांशी अनेक धर्मावलंबी अनेक पंथ्यांशी आपल्याला शास्त्रार्थ करावा लागेल आणि मग मग काय प्रत्यक्ष शारदा सरस्वती स्वागत करून आपल्याला हे सर्वज्ञ पीठ अर्पण करतील वर्तमानात या सर्वज्ञ शारदा पीठाचा अधिकारी कोण असेल कोण आहे कुणीच नाही कारण कारण शास्त्रार्थाच्या चक्रव्यूहातून आजवर कुणी बाहेर पडला नाही म्हणून ह्या सर्वज्ञपीठाचा अधिकार कुणीही घेतलेला नाही असं का कारण कारण यतीवर इथे असलेल्या अनेक धर्मपंथांच्या शास्त्रपंडितांना शास्त्रार्थात कुणीही पराजित करू शकलं नाही आश्चर्य आहे आश्चर्य तर पुढचं आहे स्वधर्मातील शास्त्रमंडळी परस्परांना पराजित करू शकली नाही इतकी ती तुल्यबळ आहेत आजवर अनेकदा इथे शास्त्रार्थ झाले स्वतःच्याच धर्मातल्या पंडितांशी परंतु शास्त्रार्थ सभा तीन तीन तास सातत्याने चालू नाही एकही श्रेष्ठी पराजित झाला नाही वा विजयी झाला नाही कदाचित त्या सर्वज्ञपीठाचा शारदापीठाचा वाग्देवी पुत्र म्हणून आपल्याला हा अधिकार प्राप्त होऊ शकेल प्रयत्न करून पाहावा अन्यथा ह्या पीठाचे सर्व द्वारपाल आपल्याला किंचित मात्रही पाऊल टाकू देणार नाहीत आपण कोण आहात माझ्यासारखे अनेक धर्मपंडित इथले द्वारपाल म्हणून धर्मरक्षणार्थ एक एक धर्मसेनाच इथे धर्मपंडितांच्या रूपात आहे तेव्हा आपले चरण मागे घ्यावेत आणि परतून जावं अन्यथा हेच सर्वथा योग्य असेल परंतु माझी अत्यंतिक इच्छा आहे की शारदापीठातील सरस्वतीचं देवीचं दर्शन घ्यावं माझी एवढी तरी इच्छा पूर्ण करावी एवढीच विनंती असंभव केवळ असंभव मान्य आहे मला मला शास्त्रार्थ सभा मान्य आहे मला जय पराजय स्वीकारणं मला मान्य आहे मला इथला न्याय तेही मान्य आहे मान्य आहे मला आपला अधिकार आहे परंतु आपण त्या देवी सरस्वतीला प्रत्यक्ष पाहिलं कसं पाहणार शास्त्रार्थात विजयी होणाऱ्यालाच जर स्थान आहे तर आत प्रवेश कसा मिळणार परंतु पूजा अर्चना करणारी जी स्त्री आहे तिचं वर्णन त्या सर्वज्ञ पीठातल्या आसनाचं वर्णन ती सांगते तेव्हा वाटतं इंद्राचं आसन जितकं अलभ्य तसंच हे अलभ्य अदर्शनीय तरीही अत्यंत आकर्षण असणारं हे सर्वज्ञपीठ प्रत्येकाला प्राप्त व्हावं ही आत्यंतिक इच्छा धरून भारतातील अनेक भागातील विद्वान इथे आले आहेत केवळ तीच स्त्री त्या मंदिरात जाते कारण तिनेच ते पीठ तयार केलं आहे ती कधीच शब्दानेही कुणाशी बोलत नाही बहुधा तिला बोलता येत नसावं परंतु आपण तिच्याबद्दल एवढं का विचारता ती सहज प्राप्त नाही व शस्त्रधारी तर ती नाही परंतु तिच्या दृष्टीतील सामर्थ्याचा प्रत्यय आल्याचं अनेक सांगतात ती अरण्यवासी वेदविद्या पारंगत असावी असं म्हटलं जातं ती एक अनाकलनीय आणि गूढ आहे एवढंच मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत्